नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण पाहत आहोत येणाऱ्या संभाव्य पोलीस भरतीसाठी म्हणून आवश्यक असणार. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? तर ती 8 परिक्षेत्रे आहेत. नेक्स्ट, फौजदारी कायद्याशी संबंधित आयपीसी या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे? तर आयपीसीचे शब्दाचं पूर्ण रूप आहे इंडियन पिनल कोड. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख हे पोलीस महासंचालक असतात. नेक्स्ट, जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे जिल्ह्याकरता सर्वोच्च पद कोणते आहे? तर सर्वोच्च पद हे पोलीस अधीक्षक हे आहे. नेक्स्ट, खालील पैकी कोणती पोलीस संघटना नाही? CSIR ही पोलीस संघटना नाही. नेक्स्ट, महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाचे CID चे मुख्यालय कुठे आहे? तर ते पुणे या ठिकाणी. नेक्स्ट, खाली दिलेल्या पोलीस पदांपैकी कुठले पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे? तर ते सर्वात कनिष्ठ पद हे पोलीस कॉन्स्टेबल आहे. आयपीसी म्हणजे काय? तर आयपीसी म्हणजे भारतीय दंड संहिता होय. नेक्स्ट, महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी कुठे? महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी ही पुणे या ठिकाणी आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षल विरोधी पथकाचे नाव काय आहे? तर केंद्रीय राखीव सुरक्षा बलाचं नक्षल विरोधी पथकाचं नाव आहे कोब्रा. कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर तो 21 ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. नेक्स्ट, भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी डॅश येथे स्थापन करण्यात आली. तर ही गुप्तवार्ता प्रबोधनी ही पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात. नेक्स्ट, खालील पैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. NSG चे विस्तारित रूप काय आहे? तर NSG चे विस्तारित रूप नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे. नेक्स्ट, CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर CBI ही गुन्हे तपास यंत्रणाशी संबंधित आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात शहरात पोलीस आयुक्तालय नाही, तर नांदेड या ठिकाणी. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी खालील पैकी कोठे आहे? तर ती नाशिक या ठिकाणी आहे. नेक्स्ट, राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालकांचे आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर ती नाशिक या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे छट ड्रुण या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोण? Force 1 हे या धर्तीवर स्थापन झालेले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे सद्रक्षण आहे खलनिग्रण आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये किती आयुक्तालय आहे? तर ती 11 आयुक्तालय आहे. नेक्स्ट, नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही? तर यातलं योग्य उत्तर आहे उस्मानाबाद जिल्हा. नेक्स्ट, RAW याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो रिस्क अँड अनालिसिंग विंग हा अर्थ होतो. नेक्स्ट, महाराष्ट्र व भारतातील पोलीस दलात खालील पैकी कोणती संगणकीकरणाची योजना चालू आहे? CCTNS ही प्रणाली चालू आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ध्वज प्रदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर तो आहे 2 जानेवारी. नेक्स्ट, अ या लोकसेवकाने ब या व्यक्तीचे काम न करण्यासाठी क या व्यक्तीकडून बक्षीस घेतले, तर याचं योग्य उत्तर आहे अ ने गुन्हा केला असं. नेक्स्ट, भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण? तर ते राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे? तर C60 हे नाव आहे. नेक्स्ट, ऑपरेशन मुस्कान हे काय आहे? तर हे हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठीच ऑपरेशन मुस्कान आहे. नेक्स्ट, पोलीस खाते डॅश सूचीतील विषय आहे, तर तो राज्य सूचीतील विषय आहे. नेक्स्ट, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अंमलात कोणत्याही कायद्याला डॅश असतो भरीला असतो. नेक्स्ट, राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो? 2 मार्चला साजरा केला जातो. पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर ते नाशिक या ठिकाणी आहे. नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? तर ते नागपूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते? पोलीस शिपाई हे खालचे पद आहे. नेक्स्ट, राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्रात एकूण किती गट आहे? तर ते 16 गट. नेक्स्ट, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो? तर उपविभागीय अधिकारी करतात. नेक्स्ट, महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोण? तर तो गडचिरोली आहे. नेक्स्ट, 18 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर सर्जिकल स्ट्राईक केलेली कारवाई आहे. ऑपरेशन डार्क थंडर या नावाने ओळखली जाते. नेक्स्ट,
बोको हराम ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे? तर ती नायजेरिया मध्ये आहे. नेक्स्ट, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ठाणे आहेत, 18 ठाणे आहेत. नेक्स्ट, बालकांवर अन्याय अत्याचार होत असल्याचे आढळून आल्यास त्याची थेट तक्रार बाल हक्क संरक्षण आयोगाकडे करण्यात यावी यासाठी कोणते ऍप सुरू करण्यात आले? त्याचे योग्य उत्तर आहे चिराग. नेक्स्ट, अहमदनगर जिल्ह्यातील नवीन 30वे पोलीस स्टेशन डॅश डॅश आहे, तर ते शनिशिंगणापूर आहे. नेक्स्ट, गुन्हेगाराचे डीएनए आधार काहीतचे संकलन करून त्यांचे प्रोफाइल तयार करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य आहे? तर ते आंध्र प्रदेश आहे. नेक्स्ट, देशातील पहिले ई कोर्टाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले? तर ई कोर्टाचे अनावरण हैदराबाद शहरात करण्यात आले. नेक्स्ट, रॉ या भारताच्या बाह्य गुप्तहेर संस्थेच्या प्रमुख पदी कोण आहे? अनिल दसमाला आहे. नेक्स्ट, भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता आहे? तर तो अशोक चक्र आहे. नेक्स्ट, चाइल्ड हेल्पलाइन संपर्क क्रमांक कोणता आहे? तर तो 1098 आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील राज्य राखीव दल पोलीस कायदा कधीचा आहे? तर तो 1951 चा. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच पद्धतीने असे व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.